समाजातील वातावरण चांगले ठेवण्यासाठी जिकिरीने काम करणाऱ्या पत्रकारांना कठीण परिस्थितीत चालना आणि प्रोत्साहन देणे गरजेचे आहे असे मत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी व्यक्त केले. श्रमिक पत्रकार संघात सिद्धेश्वर यात्रेनिमित्त एस एस साबळे ट्रस्टच्या वतीनं पत्रकार आणि छायाचित्रकारांसाठी घेण्यात आलेल्या उत्कृष्ट वार्तांकन छायाचित्रांकन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांच्या हस्ते पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी होते. या प्रसंगी महापौर शोभा बनशेट्टी, साबळे ट्रस्टचे अध्यक्ष सिद्धाराम साबळे, उपाध्यक्ष श्रीशैल बनशेट्टी, पत्रकार संघाचे सरचिटणीस उमेश कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती. संजय शिंदे म्हणाले की पत्रकारांना प्रोत्साहन देणं ही काळाची गरज आहे. या प्रसंगी महापौर शोभा बनशेट्टी यांनी मनोगत व्यक्त केलं. साबळे ट्रस्टचे उपाध्यक्ष श्रीशैल बनशेट्टी यांनी पत्रकार आणि छायाचित्रकार यांच्या कार्याचं कौतुक केलं. असं देऊन त्याच्यातून उतराय होण्याचा छोटासा प्रयत्न आहे असं वाटतं. आणि ज्यांना ज्यांना याच्यामध्ये बक्षीस मिळालेले आहेत त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. आणि ज्यांना पुढील वेळेला आणखी दोन प्रयत्न करून बक्षीसात पात्र व्हावेत अशी सगळ्यांना विनंती करतो. अध्यक्षीय मनोगत धर्मराज काडादी यांनी व्यक्त केलं. प्रास्ताविक सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी केलं. त्यानंतर 3 वर्षापासून सिद्धेश्वर यात्रेची मूर्ती सर्वदूर पोहोचावी या उद्देशाने आपण सिद्धेश्वर यात्रा वार्तांकन स्पर्धा घेतल्या. ते स्पर्धेचं 14 वर्ष आहे. त्या स्पर्धेसाठी आम्ही ज्यावेळेला परिषदे साहेबांना बोललो त्यांनी एक क्षणाचाही विलंब होता स्पर्धेसाठी होकार दिला. साबळे ट्रस्टचे सदस्य मल्लेश पुरवंत यांनी आभार मानले तर सूत्रसंचालन विजयकुमार राजापुरे यांनी केलं. या पुरस्कार वितरण सोहळ्याला पत्रकार छायाचित्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते.